खैर जातीच्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा माल ट्रक वन विभागाने कराडजवळ घेतला ताब्यात. 4,67,052 रुपयाचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत. पुणे बेंगलोर महामार्गावर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून वन विभागाने ही कारवाई करत माल ट्रक व खैर जातीचे लाकूड असा एकूण 4,67,052 रुपये किमतीचा मुद्देमाल सध्या ताब्यात घेतलाय. या प्रकरणी ट्रक चालक मोलानाथ यादव याला देखील वन विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास उपवन रक्षक महादेव मोहिते सातारा, महेश झांजोरने सहाय्यक वनरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार नवले वनक्षेत्रपाल कराड, रमेश कुंभार वनपाल वराडे करीत आहेत. या कारवाईवेळी वन कर्मचारी एन जाधव, वनरक्षक चोरे, डी एच अवघडे, वनरक्षक कोराडे, शीज पाटील, वनरक्षक मोपरे व शंभूराज माने, श्रीकांत चव्हाण हे उपस्थित होते.